नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज, पावसाची शक्यता पुन्हा एकदा. हवामान खात्याने दिला इशारा. काल मित्रांनो 25 तारखेला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारे व विजेच्या कडकडासह मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज सांगितला होता. तो काही प्रमाणात खराही ठरला होता, कारण काल काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार काही भागात हा पाऊस कोसळला, तर कोकण आदि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे तेही आपण बघितले. तारीख 25 तारखेला कालच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात वादळी वारे आणि विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस स्वरूपाचा पडण्याचा अंदाज दिला होता आणि तसंही झाले आहे. तर मित्रांनो, आता बघा मित्रांनो, आज 26 तारीख आहे. आज किती जिल्ह्यात पाऊस पडणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, कर्नाटकची किनारपट्टी अरबी समुद्राच्या पश्चिममध्ये भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती अजूनही कायम आहे. त्याचा परिणाम कोकण महाराष्ट्रातील काही भागावर होत असल्याने तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तर बघा मित्रांनो, कर्नाटकची किनारपट्टी आहे ना, अरबी समुद्राच्या पश्चिममध्ये भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती अजूनही कायम आहे. त्याचा परिणाम कोकण महाराष्ट्रातील या भागावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तर आज तारीख 26 तर इतक्या जिल्ह्यामध्ये आज पाऊस पडणार आहे. तर बघा मित्रांनो, रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर बघा मित्रांनो, आज तारीख 26 रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात, या जिल्ह्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचाही पाऊस पडेल व मराठवाड्यामध्ये काही अंशी ढगाळ हवामान असून राहणार असून विदर्भात पावसाची उघडीप राहील. तर मित्रांनो, मराठवाड्यात ढगाळ हवामान राहील व विदर्भात उघडीप राहील अशी शक्यता वर्तवण्यात जात दिली जात आहे. तर सध्या राज्यातील काही भागात होत असलेल्या पावसामुळे सकाळी धुकेही पडण्यास सुरू झाले आहे. तर काही ठिकाणी थंडीची लाटही पसरत आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज झालेला सांगितला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.